देवनार डम्पिंग ग्राउंडला लागलेली आग विझवण्यासाठी तब्बल 10,78,000 पिण्याचं पाणी वापरण्यात आल्याचं समोर आलंय. आग लागल्यानंतर देवनार कत्तलखाना आणि आरसीएफ मधून लाखो लिटर पिण्याचं पाणी आणण्यात आलं आणि त्याच्या मदतीनं ही आग विझवण्यात आली. महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना आग विझवण्यासाठी पिण्याचं पाणी का वापरण्यात आलं असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. मात्र आग विझवणं हे प्राधान्य असल्यानं ताबडतोब उपलब्ध होणारं पाणी वापरण्यात आल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. देवनार कचरा डेपोची आग जाणून बुजून लावण्यात डम्पिंग ग्राउंडला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करणार असल्याची माहिती मेहता यांनी दिली आहे. या परिसरात 100 जवान सुरक्षेचं काम करत असून ही संख्या वाढवण्यात येणार असल्याचं पालिका आयुक्तांनी सांगितलं आहे. तसंच या ठिकाणी 12 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून आणखी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याचंही मेहता यांनी स्पष्ट केलं आहे. राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी पुन्हा वेगळ्या मराठवाड्याचा वाद निर्माण केल्यानं त्याचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातही बघायला मिळाले. विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यापासून 5 वेळा तहकूब करण्यात आलं. अणेंना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी भाजप सोडून सर्व पक्षांनी लावून धरली. सरकारकडून गटनेत्यांची बैठक घेऊन निर्णय घेऊ असं आश्वासन देण्यात आलं पण विरोधकांना ते न पटल्यानं कामकाज तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेतही याच मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. राज्याचे महाधिवक्ते श्रीहरी अणेंवर कारवाईचे स्पष्ट संकेत सरकारच्या सूत्रांकडून मिळत आहेत. वेगळ्या विदर्भासोबतच मराठवाड्याच्या मागणीलाही पाठिंबा देण्याच्या अणेंच्या वक्तव्यानं सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. सर्व पक्षांनी उघडलेल्या मोहिमेपुढे आता सरकार झुकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्याही काही आमदारांनी अणेंच्या वक्तव्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे सरकार स्वतः राज्यपालांकडे अणेंच्या राजीनाम्यासाठी शिफारस करेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान पाणी प्रश्न तसंच मराठवाड्यातील अन्य महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र निधीची आवश्यकता असून त्यामुळे स्वतंत्र मराठवाडा करण्यात यावा अशी मागणी लातूरमधील भाजपचे खासदार सुनील गायकवाड यांनी केली आहे. गायकवाड यांनी यापूर्वी देखील अशी मागणी केली आहे. छोट्या राजांना भाजपचं समर्थनच आहे. राज्यात विरोधक तसंच शिवसेना अणेंच्या वक्तव्यावरून जोरदार आक्रमक असताना भाजपच्याच खासदारांनी ही मागणी केल्यानं आता भाजप काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. वेगळ्या विदर्भाबरोबरच मराठवाड्याची मागणी करणाऱ्या राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या वक्तव्यावरून विधानभवनात गदारोळ झाल्यानंतर ठाण्यातही त्याचे पडसाद उमटले. संतप्त शिवसैनिकांनी टेंभी नाक्यावर अणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. यावेळी शिवसैनिकांनी अणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेनंतर ठाण्यातील नौपाडा पोलिसांनी शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सध्या ईडी कोठडीत असलेले छगन भुजबळ याच्या नाशिक येथील गिरणा सहकारी साखर कारखान्यावर आणि जमिनीवर ईडीनं जप्ती आणली आहे. सुमारे 55 कोटी रुपयांची ही मालमत्ता आहे. छगन आणि समीर भुजबळांनी आर्थिक गैरव्यवहार करून मिळवलेल्या पैशातून हा साखर कारखाना आणि जागा विकत घेतल्याचा ईडीला संशय आहे. ईडीनं केलेल्या चौकशीत अनेकांच्या जबानीतून ही माहिती समोर आल्याचं समजतं आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं मानलं जात आहे. मुंबईतल्या विशेष ईडी न्यायालयानं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी खासदार समीर भुजबळला 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपास महत्वाच्या टप्प्यावर असल्यामुळे समीर भुजबळांच्या कोठडीत वाढ करावी अशी मागणी ईडीनं न्यायालयाकडे केली होती. दरम्यान कोर्टाच्या आवारात समीर भुजबळनं स्पेशल वडापाव आणि चटणी सँडविच पार्टी केली. समीर भुजबळचे बालमित्र त्याच्यासाठी माझगाव स्पेशल वडापाव घेऊन आले होते. समीर भुजबळ गेली 35 ते 40 दिवस आर्थर रोड जेलमध्ये आहे. रायगड जिल्ह्यात चुकीच्या पद्धतीनं जमीन खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांविरोधात कारवाई करत तहसीलदारांनी जमीन शासन जमा केली आहे. आतापर्यंत माणगावमध्ये झालेल्या 3 कारवायांमध्ये 125 एकर जमीन शासन जमा करण्यात आली आहे. माणगावच्या विविध भागातील 65 एकर जमीन चुकीची माहिती देऊन खरेदी करण्यात आली होती. खरेदी करण्यात आलेली जमीन अल्पभूधारकांना वाटप करण्यात आलेल्या जमिनींपैकी असल्याचं चौकशीतून समोर आलंय. संबंधित खरेदीदारांनी जमीन खरेदीसाठी शासनाची परवानगी घेतली नव्हती आणि शेतसाराही भरला नव्हता.
रतन इंडियाच्या अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव पेठ इथल्या एमआयडीसी मधल्या प्रकल्पावर अमरावती तहसीलदारांनी कारवाई केली आहे. यावेळी रतन इंडियाची दिल्ली आणि मुंबईतली 6 बँक खाती सील करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव पेठ एमआयडीसी मध्ये इंडिया बुल्सनं औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प सुरू केला होता आणि नंतर हा प्रकल्प रतन इंडिया पॉवर कंपनीनं विकत घेतला. मात्र प्रकल्प निर्मितीच्या काळापासून गौण खनिज उत्खननाची रॉयल्टी सरकारकडे जमा केली गेली नव्हती. याबाबत वारंवार नोटीस देऊनही कंपनीनं 4 कोटी रुपये जमा केले नव्हते. होळीच्या आधीच मुंबापुरीत उन्हाचा झटका वाढायला लागलेला आहे. रविवारी सूर्याच्या प्रकोपामुळे पारा 39.9 अंशांवर जाऊन पोहोचला. पुढचे 2 दिवस उन्हाचा तडाखा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचा जोर वाढल्यानं पुढील काही दिवस मुंबईसह राज्यातली उष्ण लहर कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे तापमान मार्च महिन्यातील सरासरी तापमानापेक्षा 4 अंशांनी जास्त असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. ठाण्यात महिला पोलिसाच्या मारहाणीचं प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा एकदा मुलुंडमध्ये शिवसैनिकांची गुंडगिरी समोर आली आहे. मयूर शिंदे नावाच्या या शिवसैनिकाला वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रेमनाथ ठोठम आणि पोलीस शिपाई मेश्राम यांना मारहाण केली. ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू असताना झालेल्या वादातून हा प्रकार घडला. मयूर शिंदे आणि त्याच्या साथीदारांना आधी 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती आणि त्यानंतर सोमवारी पुन्हा या 8ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गडचिरोलीच्या एटापल्लीत पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत 2 महिला नक्षलवादी ठार झालेल्या आहेत. कसनसूर जंगलात ही चकमक घडलेली आहे. 8 दिवसांपूर्वी नक्षल्यांच्या धडक कृती पथकानं एटापल्ली तालुक्यातील हेड्रीच्या बाजारात शिरून कर्तव्यावर असलेल्या पोलीस जवानांची गोळ्या झाडून हत्या केली होती. तेव्हापासून पोलिसांनी एक खास धोरण आखत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर मोठं अभियान राबवलं होतं. या चकमक स्थळावरून पोलिसांना 2 रायफली, क्लेमोर सुरुंग, कित्येक जिवंत काढूस, स्फोटकं आणि इतर दैनंदिन नक्षल साहित्य मिळालं आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यावरती भाजपकडून टीकेची आगपाखड करण्यात आली आहे. शशी थरूर यांनी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातला विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याची तुलना शहीद भगतसिंग यांच्यासोबत केली होती. त्यावरून भाजपनं शशी थरूर यांना लक्ष्य केलं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकरता राज्य सरकार मागेल त्याला शेततळ ही योजना राबवत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना निश्चितच लाभ होणार असल्याचा विश्वास शेतकरी स्वावलंबन आयोगाचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे. या योजनेअंतर्गत 1 लाख शेततळी बांधली जाणार आहेत तर मिळणारी 50,000ची सबसिडी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र मागच्या सरकारच्या काळात या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही किशोर तिवारी यांनी यावेळी केला. राज्यात सध्या तीव्र पाणी टंचाई आहे. जळगाव जिल्ह्यालाही पाणी टंचाईची झळ बसते. या वाढत्या टंचाईवर मात करण्यासाठी विहिरीचं खोलीकरण करताना झालेल्या जिलेटिन स्फोटात 1 मजूर ठार तर 4 मजूर जखमी झाल्याची घटना जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातल्या सामनेर गावात घडली. बाबूलाल किसन गोपाळ असं मृत मजुराचं नाव असून या घटनेत अरुण भेल हा मजूर गंभीर जखमी झालाय. त्याच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेत जखमी झालेल्या अन्य 2 मजुरांवर पाचोऱ्यामध्ये उपचार सुरू आहेत. पुणे जिल्ह्यावर पाणी टंचाईची सावट असतानाच वेल्हे तालुक्यातील धरणग्रस्तांच्या आंदोलनानं उचल घेतली आहे. पुणे शहर तसंच जिल्ह्यातील अनेक गावांना ज्या धरणांमधून पाणी पुरवठा होतो ती धरणं वेल्हे तालुक्यात आहेत. इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी या धरणांमध्ये गेल्या आहेत. असं असताना त्यांच्या जमिनी गेल्या त्यांनाच पाणी मिळत नाहीये. तालुक्यात रस्ते, वीज, आरोग्य केंद्र अशा सुविधांची मानवा आहे. सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं सांगत धरणग्रस्तांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात कॅम्सन कंपनीच्या कॅलनोवा या रोगप्रतिबंधक औषधामुळे शेकडो हेक्टर शेतीमधील द्राक्षांना काळे डाग पडले आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक संकटात आले असून त्याविरोधात निफाड इथं मोर्चा काढण्यात आला होता. या गंभीर प्रकारचे पडसाद विधान परिषदेतही उमटले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्लॉटमधील द्राक्ष घडांचे आणि कीटकनाशकांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तपासणी अहवालानंतर कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं नाशिकच्या कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.